राज्य सरकारी कर्मचारी संगठनों का राज्यव्यापी आंदोलन, शहर के कई सरकारी कार्यालयों में दिखा बंद का असर। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संगठन महाराष्ट्र जिला नागपुर की ओर से बुधवार को देशव्यापी आंदोलन की घोषणा की है। शहर के सभी शासकीय कर्मचारी बुधवार को पुरानी पेंशन योजना लागू हो कर्मचारियों को पदोन्नति मिले, इन मांगों को लेकर सड़क पर उतरे थे। शहर के शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय के कर्मचारियों ने भी महाविद्यालय के सामने नारेबाजी कर अपना विरोध दर्शाया। केंद्र सरकार आणि राज्य सरकार मागणं आमचं आहे, गेल्या अनेक वर्षापासून राज्य शासकीय कर्मचारीचे जे कर्मचारी कामगार बंधू आहे त्या कामगार बंधूंना वंचित ठेवल्या जात आहे। अनेक पदे रिक्त झाले, सेवानिवृत्त कर्मचारी झाले, वर्ग तीन वर्ग चार आणि अनेक पदांवर आजपर्यंत नवनियुक्त झालेला नाही आहे। त्याचप्रकारे जे जुनी पेन्शन जे आधीच्या कामगारांना भेटत होती त्या पेन्शनची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे। 2005 नंतर जे काही नवीन नियुक्त कर्मचारी झाले आहेत त्या कर्मचाऱ्यांना नवीन नियमानुसार पेन्शन लागू करत आहे आणि त्या पेन्शनाचा फार दुरुपयोग कामगारांवर होत आहे। अनेक कामगारांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे। काही कर्मचारी 2005 नंतर मृतक झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना काहीच मिळालेलं नाही, काहीच प्रकारचे औषधे मिळालेलं नाही। तर जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे अशी नवीन कर्मचाऱ्यांची मांग आहे आणि जे काही पद रिक्त आहे त्या पदांची नवनियुक्ती झाल्या पाहिजे आणि गेल्या अनेक वर्षापासून एकाच पदावर जे कर्मचारी काम करत आहेत त्यांना पदोन्नती सुद्धा मिळायला पाहिजे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।